तर नमस्कार लँडलाईफ डिस्कवरीमध्ये. तर मित्रांनो, मी आलो आहे आमच्या व्हिलेजमध्ये, खेडेगावामध्ये. तर ह्या ठिकाणी मी आता थोडासा रानामध्ये आलेलो आहे. तुम्हाला समोर हे उजाड माळ दिसत असेल आणि ह्या माळावर खूप हरणं असतात. तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे एक वनस्पती, तिला आमच्याकडं दातरंगी म्हटलं जातं. तिला दातरंगी का म्हटलं जातं आणि आमच्या येथील खेड्यातील लोकांनी, ग्रामीण लोकांनी त्या वनस्पतीला दातरंगी असं नाव का ठेवलं, तर ते तुम्हाला त्या वनस्पतीजवळ गेलो मी सांगणार आहे आणि ते दाखवणार आहे. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी मी सकाळी आता 9 वाजलेले आहेत आणि मी हरणं बघण्यासाठी आलेलो आहे. परंतु मला अजून काही हरण नजरेस आलं नाही. तर ह्या ठिकाणी हरणं रात्रीचं बसतात, ते तुम्हाला दाखवतो. बघा, ह्या ठिकाणी ही जागा आहे, स्पॉट आहे. हा रात्रीचा हरणं बसायचा स्पॉट आहे. बघा, ह्या ठिकाणी हरणाच्या लेंडे आहेत. ह्या ठिकाणी जागेवर बसल्यानंतर हरण कधीही जागेवर बसूनच हागते, उभ्याने हागत नाही. सेम टू सेम बकरीच्या म्हणजे शेळीच्या लेंड्यासारखे असतात. आणि ह्या ठिकाणी छोटे छोटे लेंडे आहेत, ह्या हरणाच्या लेंडे आहेत. आणि काळीवटाच्या पण 11 शेळ्यांसारखे लेंडे असतात आणि त्या खूप मोठ्याल्या असतात, अशा जाड असतात. अशा ह्या ठिकाणी हा जो खडा आहे, असं खडे आणि मोठ्याल्या लेंडे असतात काळीवटाच्या. म्हणजे ते सर्व हरीण, काळवीट, भेकरं ही गॉट कुळातील म्हणजे शेळीच्या कुळातील फॅमिलीमधील ह्या प्रजाती आहेत. जंगली गॉट म्हणजे जंगली शेळी पण असते, म्हणजे पहाडी शेळी, पहाडी बकरी म्हणतात त्याला. तर ह्या ठिकाणी ह्या लेंडे आहेत, ह्या सशाच्या लेंडे आहेत. बघा, सशाच्या लेंडे रॅबिट. तर ह्या ठिकाणी ससा पण चरत होता ज्यावेळेस हिरवळ होती त्यावेळेस. बघा, ह्या ठिकाणी पण दोन प्रकारच्या लेंडे आहेत, म्हणजे थोडीशी काळी आहे आणि थोडी पिवळी लहान आहे छोटी. म्हणजे एक छोटंसं पिल्लू असावं आणि एक थोडं मोठं असावं. त्या दोन हरणांची ह्या ठिकाणी रात्रीची बैठक असते आणि भरपूर ह्या ठिकाणी हरणं कळपणे असतात. तर ह्या ठिकाणी पण हरणाच्या लेंडे आहेत. बघा, अशा प्रकारच्या हरणाच्या शिळीसारखे लेंडे असतात. आणि ह्या ठिकाणीचा जो स्पॉट आहे, ह्या ठिकाणी थोडी उकरून उकरून हरळी आहे. तर अशा प्रकारची जी हरळी आहे, तर ती हरळी ते उकरून खातात आणि ससा पण त्या ठिकाणी उकरून खातो. तर ह्या ठिकाणी सशाच्या पण लेंड्या आहेत. तर बघा मित्रांनो, तर ह्या ठिकाणी ही करवंद आहे, करवंदीची जाळी आहे. तर भरपूर अशी करवंद लगडलेली आहेत, कच्ची करवंद हिरवी. अजून पिकायला कमीत कमीत त्यांना 15 ते 3 वारमध्ये कमीत कमीत 1 महिना अजून त्यांना पिकायला वेळ आहे. तर मी आमच्या घरापासून कमीत कमीत 5 किलोमीटरवर आलेलो आहेत, पलीकडं आमच्या वस्ती दिसतेत. तर ही आहे करवंद. बघा, तर बघा, ह्या ठिकाणी भरपूर असे करवंदाचे घड लागलेले आहेत. बघा, भरपूर कच्ची करवंद आहेत, फुलं संपलेले आहेत आणि भरपूर कच्ची करवंद ह्या करवंदीला लागलेले आहेत. आम्ही लहान असताना आमच्या घराच्या जवळ असल्यामुळं ह्या झाडांवर आम्ही चढून करवंद खायचो. कुडंमुळं एक पिकलेलं आहे. बघा, इथं थोडंसं ह्या ठिकाणी एक पिकलेलं पण दिसलेलं मला. अशा प्रकारची ही करवंदीची जाळी आहे, कच्ची करवंद. बघा, भरपूर ह्या कच्च्या करवंदाचं लोणचं पण केलं जातं आणि चटणी पण केली जाते. आम्ही त्याची कच्च्या करवंदाची चटणी पण करून खाल्लेली आहे. आणि खूप मोठी जाळी आहे करवंदाची ही. बघा, ही एक जाळी आणि पलीकडं पण एक खूप मोठी जाळी आहे ती करवंदाची. बघा, किती करवंद लागलेली आहेत, जबरदस्त घडच्या घड आहेत. बघा, आणि आम्ही लहान असताना डबडी घेऊन यायचो, पाण्याच्या बाटल्या वगैरे, आणि पायामध्ये चपला नसायच्या आणि करवंद गोळा करण्यासाठी पिकलेली करवंद आम्ही करवंदीवर चढून काट्याकुट्या चढून गोळा करायचो आणि घरी न्यायचो आणि विकायला जायचो. 1 रुपयाला 2 रुपयाला ग्लास असं मापाने विकायचो. तर ह्या ठिकाणी हे निवडुंगाचे पानं पडलेले आहेत काटे. बघा, हा फरशा निवडुंग म्हणतात त्याला. तर ह्या ठिकाणी फरशा निवडुंग आहे, म्हणजे फड्या निवडुंग. त्याची मी माहिती तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये बनवणार आहे. बघा, सर्वात मोठी करवंदाची जाळी आम्ही याच्यावर चढायचो आणि संपूर्ण ह्या ठिकाणी करवंदाचे जाळे आहेत. उन्हाळ्यांचा आवाज येत आहे, उन्हाळी कोकत आहे, पूर्ण उन्हाळा वाढलेला आहे, खूप हीट आहे. तर हे करवंदीला करवंद भरपूर आलेले आहेत. बघा बघा, ती करवंद घोडच्या घड म्हणजे खूप मोठी विशाल काय अशी करवंदीची जाळी आहे. तर पलीकडं पण आहे. बघा, तर ह्या ठिकाणी खूप मोठी करवंदीची जाळी. बघा, पसरटा पूर्ण अशी पसरलेली आहे, एवढा मोठा एरिया घेतलेला आहे. भरपूर मोठा खाली जमिनीवर पण पसरलेला आहे. बघा, तर पूर्ण अशी. आणि तिच्या शेजारी परत दुसरी करवंद, ही मोठी करवंद आहे. बघा, किती करवंद आलेले आहेत. बघा, जबरदस्त करवंद. आणि ही आता खाली खायच्या वेळेत भरपूर पोरं रानामध्ये येतील आणि करवंद खातील. बघा, हे ठिकाणी नाला आहे, तो 1995-96 ह्या नाल्याचं काम झालं आहे. त्यावेळेस ह्या नाल्याच्या कामावर आमचे वडील होते आणि ह्या नाल्याच्या कामावर खूप लोक असायची, साहेब यायचे, पगार करायचे. आणि त्यावेळेस रोजगार म्हणजे फॉरेस्टची कामं आणि ह्या नाल्यांची कामं
रोजगार हमीची कामं असायची आणि ह्या ठिकाणी त्या नाल्याच्या याच्यावर आता खूप मोठं वावळ्याचं झाड उगवलं आहे आणि खूप अशा करुंच्या जाळ्या ह्या ठिकाणी ह्या स्पॉटमध्ये ह्या अशा कडेकडेने ह्या याला म्हणतात करनळी. ही करनळी आहे. तुम्हाला हगंदरी पण दाखवल. भरपूर काही आमचे जंगलांचे जे नावं आहेत त्यांचे नावं ते स्पॉट नॅचरल स्पॉट तुम्हाला मी दाखवणार आहे पुढील पुढील काळामध्ये. हे आमच्या मामांच्या मालकीचं हे जंगल आहे. ह्या ठिकाणी हिवाळ्या पावसाळ्यामध्ये खूप हिरवळ असते आणि ह्या ठिकाणी एक म्हशींचा गोठा आहे आणि त्या ठिकाणी तो गोठ्यातील म्हशी ह्या ठिकाणी चरायला असतात आणि ह्या ठिकाणी भरपूर अशी पशुपक्ष्यांची एक निसर्गसंपदेने नटलेला हा परिसर आहे. आमच्या मामांच्या रानामध्ये मी ह्या ठिकाणी आता काळ्या टाकळीचं बीज गोळा करून ह्या ठिकाणी लागवड करणार आहे. ह्या डोंगरांनी कडणी ह्या करवंदीच्या जाळ्याच्या खोडातून मी लागवड करणार आहे. काळ्या टाकळीचं बीज रोपण करणार आहे पावसाळ्यामध्ये आणि मस्त या ठिकाणी झाडं होतील तयार. बघा ह्या ठिकाणी नैसर्गिक पिरॅमिड आहे. ह्या ठिकाणी नैसर्गिक पिरॅमिड बघा मस्तपैकी म्हणजे वारुळ आहे ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी मस्तपैकी ओली माती पण ह्या वाळवीनं काढलेली आहे. बघा ह्या ठिकाणी मस्त ओली माती आहे परंतु खाली ओली माती नसते ती तिच्या लाळेतून तयार करत असते. बघा त्या ठिकाणी ती वाळवी पण दिसते. बघा बघा किती सुंदर असा नैसर्गिक पिरॅमिड दिसतो आहे. असं निसर्गाचं एकदम चित्र बघितल्यानंतर एकदम मनमोहक असं वाटतं आणि मनाला मोहून टाकणारी ही निसर्गाची देणगी निसर्गसंपदा निसर्गातील काही महत्त्वाचे घटक निसर्ग सौंदर्य असं बघितलं तर एकदम खुलून आणि प्रसन्न असं जंगलामध्ये वाटतं. त्या ठिकाणी साबरीचं कांड आहे झाड आहे. बघा ही करवंदीची जाळी खालून तळापासून तर जवळजवळ माझी उंची 5.25 फूट आहे तर माझ्या 5 पट ही उंची इतकी खूप उंच अशी विशाल काही करवंद आहे आणि आतमध्ये ह्या करवंदीच्या जाळीच्या आतमध्ये माणसं झोपायला जागा करतात आणि आतमध्ये झोपू शकतात लपू शकतात आणि आतमध्ये घुसून आम्ही आतमध्ये वरती चढून करवंद गोळा करत असतो. बघा किती विशाल काय करवंद आहे आणि किती मस्त अशी फळं एवढी फळं तुम्हाला कुठल्याही करवंदीला दिसणार नाही अशा ही गावरान करवंदी देशी करवंद खूप सुंदर असं दृश्य बघायला मिळते. मित्रांनो बघा ह्या ठिकाणी ह्या करवंदीला करवंद आहेत किती बघा आतमध्ये असं विशाल काय फळं आलेले आहेत. जबरदस्त घडच्या घड द्राक्षासारखे घड दिसतात. बघा सुंदर सुंदर असे घड दिसतात. बघा अरे बापरे बघा किती सुंदर असे घड दिसतात करवंदाचे आणि अशी करवंद ह्यावर्षी 4-5 वर्षातून येतात. पहिल्यांदाच एवढी करवंद ह्यावर्षी लगडलेली आहेत नाही तर दरवर्षी थोडी थोडी प्रमाणामध्ये करवंद यायची. खूप अशी घडच्या घड यांनी ह्या झाडाला लागलेले आहेत. मित्रांनो हा जो स्पॉट आहे हा आहे नळवणे गाव जुन्नर तालुक्यातील पूर्वपट्टा आणि पलीकडं नगर जिल्हा आहे म्हणजेच पुणे जिल्ह्यातील उत्तरेला जुन्नर तालुका आणि जुन्नर तालुक्याच्या पूर्वेला हे आमचं गाव आहे नळवणे गाव. तर ह्या एरियाचं नाव सांगतो. नळवणे गावातून ही सुरकुलवाडी आहे आणि सुरकुलवाडीच्या हे मालकीचं हे रान आहे पाहुण्यांचं रान आहे आमच्या. तर हे तुम्हाला हे लोकेशन जुन्नर नळवणे सुरकुलवाडीतील हे लोकेशन आहे या ठिकाणी. तर त्याची तुम्हाला थोडक्यात ह्या ठिकाणी परिसरातली तुम्हाला आम्ही निसर्गसंपदा आणि निसर्ग सौंदर्य थोडक्यामध्ये उन्हाळ्यातील निसर्ग सौंदर्य कसं असतं आणि रानटी फळं हे थोडक्यात दाखवणार आहे आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये पण काही निसर्गसंपदा दाखवणार आहे. तर मित्रांनो ती आहे ही वनस्पती दातरंगी. त्या ठिकाणी आपण आलो आहोत. तर ही दातरंगी आहे ती दातरंगीचं झाड. बघा एवढे आता छोटी छोटी पानं आलेली आहेत. पहिली पानगळ झालेली आहे आणि वरती एक शेंडा गेलेला आहे असा. पावसाळ्यामध्ये खूप हिरवा पाला होता तर ह्या फांदीला बघा त्याला बार पण आलेला आहे. तर ही अशी याची पानं असतात आणि तुम्हाला ते पावसाळ्यामध्ये पुन्हा ओळख करून देणार आहे मी. तर ही याला दातरंगी का म्हणतात मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. आणि ह्या ठिकाणी अशा प्रकारचं त्याचं हे असतं खोड असतं बघा आणि अशा प्रकारचं याला बार येतो आणि अशा प्रकारची पानं असतात. ही छोटी छोटी पानं आहेत. याला असं हात लावल्यानंतर एकदम मखमलीसारखं मुलायम असं हे पान हा पानाचा स्पर्श जाणवतो. असं कुठल्याही प्रकारचं प्लेन आणि तेलकट पान नाही आहे. छोटी छोटी रुई आहे खालून आणि वरून. बघा हे पान मी तोडलेलं आहे. खूप मखमलीसारखा असा भास होतो याला स्पर्श केल्यानंतर. तर याला दातरंगी का म्हणतात तर आम्ही पूर्वी याची पानं चावून खायचो आणि दात रंगायचे म्हणजे दात लाल व्हायचे. बघा मी तुम्हाला खाऊन पण दाखवणार आहे की दात कसे लाल होतात. तर बघा मी तुम्हाला खाऊन दाखवतो.
बघा झाले का लाल, आणि हे पान खाऊन घेतलं तरी काही वाटत नाही आणि खोकला राहतो. आणि अतिशय रक्तशोधक ही वनस्पती आहे. नागलीच्या पानं खाल्यासारखं तिखट लागत नाही आहे, परंतु याने दात रंगतात. नागलीचं पान खाल्ल्यानंतर जास्त लाल होतात, यांनी लालसर काळपट असं मस्त आणि तुरट अशी चव आहे. खोकल्याला हे पान खातात आणि आम्ही लहानपणी ही पानं चावून खायचो आणि दात रंगवायचं, तोंड रंगवायचं, जणू काय मस्त दिसण्यासाठी आम्ही ही पोर असा या जंगली वनस्पतीचा पुरेपूर एन्जॉय घ्यायचे, मजा घ्यायचे. आणि त्याच्यामुळं ह्या लोकांनी ह्या पानांचं झाडाचं नाव दातरंग याचं ठेवलं आहे. दात यांनी रंगतात आणि हा शोध खेड्यातील लोकांनीच लावला की ही पानं खाल्यानंतर दात रंगतात आणि त्याला दातरंगी नाव ठेवलं गेलं. तर ह्या कारणामुळेच याला दातरंगी असं नाव ठेवलं गेलं. लाल तुका झालेला दिसते का, दात रंगले. तर ही वनस्पती आमच्याकडं सर्रास अशी मिळते आणि रक्तशोधक आहे, रक्तशुद्ध करणारी आणि कप खोकला घालवणारी. तर तुमच्याकडे ह्या वनस्पतीला ह्या ठिकाणी ती वनस्पती आहे काय म्हणतात, तर कोणत्या नावाने ओळखतात ते मला कमेंटद्वारे नक्की कळून सांगा. आणि अशाच पुढच्या नवीन नवीन तुम्हाला नेचर स्पॉट आणि नवीन नवीन वनस्पतीची तुम्हाला मी पुढे ओळख करून देणार आहे. नागसिंकिनी, परत नेचर स्पॉट हागंदरी, पालसामारुती, तसंच उमऱ्याकोंड वगैरे तुम्हाला वगैरे वगैरे असे निसर्गाची कामे ठेवलेली, जो लोकांनी ठेवलेली नावे आणि वनस्पतींची आमच्याकडील नावे, तिकाचा फायदा काय, असं तुम्हाला मी भरपूर काही दाखवणार आहे इथून पुढे. तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि यासाठी आमच्या चॅनलला पुढे सबस्क्राईब करत चला, जेणेकरून भरपूर मला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला तुमचा प्रतिसाद मला मिळाल्यानंतर तुम्हाला मलाही मोटिवेशन वाढेल आणि व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा मिळेल. तर चला मित्रांनो, भेटू या पुढच्या लँडलाईन डिस्कवरीमध्ये कोणता व्हिडिओ होते तो वेळेस. तोपर्यंत तुमचा निरोप घेतो आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.